हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुमचं स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. तर मंडळी, 19 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्र या दिवसाची वाट पाहत असतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त. आज आपण भेटतोय तष्ट या ब्रँडसोबत, जे कायम छत्रपती शिवाजी महाराज जे कपडे घालायचे, जे पोशाख ते करायचे, त्यावरून त्यांनी इन्स्पायर होऊन वेगवेगळे कॉन्सेप्ट क्रिएट केलेत. आणि ते फक्त महाराष्ट्रात नाही, संपूर्ण भारतात नाही, तर लंडनच्या एक्झिबिशन्समध्ये, लंडन फॅशन वीकमध्ये सुद्धा ते खूप गाजत आहेत. तर आपण भेटूयात रवीला. रवी, तुझं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. तर काय सांगशील, ह्याची सुरुवात कशी झाली आणि तष्ट ह्याचा अर्थ पहिले सांगशील? तष्टचा अर्थ आपण सांगायला गेलो तर लक्झरी, रॉयल. आणि तष्टची सुरुवात झाली 5 वर्षापूर्वी. तष्टची सुरुवात दीपक माने म्हणजे जे ओनर आहेत त्यांनी सुरुवात केली, आणि त्यांनी त्यांची हॉबी म्हणून सुरुवात केलं होतं. हळूहळू त्या हॉबीचं रूपांतर बिझनेसमध्ये झालं. आणि बिझनेस असं म्हणता येणार नाही, कारण की आत्तापर्यंत आपण कुठल्याही याच्यात त्यांनी आजपर्यंत जो लहेजा आपण पकडला आहे त्या लहेजामध्ये असं आहे की आत्तापर्यंत लोकांना असं होतं की वेडिंग म्हटलं की शॉपिंगला जाता, आणि शॉपिंगला तुम्ही बघताय तर तुम्हाला एका ठिकाणी शेरवानी भेटेल, तर एका ठिकाणी फेटा भेटेल, तर एका ठिकाणी तुम्हाला गळ्यातली माळ भेटेल. आपण त्यांना असं प्लॅटफॉर्म दिलं की जिथे वन स्टॉप सोल्युशन, एकाच ठिकाणी तुम्हाला तुमचा हेड टू टो पूर्ण अटायर तुम्हाला एका ठिकाणी भेटणार आहे. आणि लोकांचा जो आम्हाला प्रतिसाद भेटला या कन्सेप्टला, की जेणेकरून एकाच ठिकाणी गेल्यानंतर माझं एकत्र मला सगळ्या गोष्टी भेटतात, त्या कन्सेप्टला आम्हाला लोकांनी बराचसा प्रतिसाद दिला. आणि आता गेली 5 वर्ष आपण या बिझनेसमध्ये आहोत. आपण हा सुरू केला होता महाराजांच्या आशीर्वादाने, आणि अजूनही त्याच आशीर्वादावरती आपल्याला भरभरून प्रेम येत आहे लोकांचं. आपण लंडनला गेलो 5 वर्ष, गेली 5 वर्ष आपण लंडन करतोय. यंदाच्या वर्षी आपलं आता एक आगळा वेगळं रूपांतर होतंय त्या लंडनच्या ह्याच्यामध्ये, की आपण आपलं स्वतःचं स्टोअर लंडनमध्ये करतोय. 5 वर्षानंतर ते स्वप्न आज पूर्ण होत आहे. जे स्वप्न पहिल्यांदा लंडनमध्ये गेल्यानंतर पाहिलं होतं ते आज कुठेतरी पूर्ण होत आहे. आपलं स्टोर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये लंडनमध्ये साकारतो. वा, हे खूप भारी आहे, म्हणजे अमेझिंग कॉन्सेप्ट आहे हा. तर जसं मी आतमध्ये एंटर केलं, शॉपच्या आतमध्ये जेव्हा मी एंटर केलं, तेव्हा एकदम सुरुवातीला मस्त असं किल्ल्याचा तो दरवाजा टाईप होता की ज्याच्यामधून मी एंटर करते. तर मी हे जाणून घेतलं होतं की तू काही किल्ले फिरलायस आणि त्या किल्ल्यांमधून जे काही तू शिकलायस, तर त्याच्यातून तू काही कलेक्शन्समध्ये तुमच्या क्लोजेटमध्ये तुम्ही ॲड करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल काय सांगशील? जेव्हा कॉलेज लाईफमध्ये होतो तेव्हा प्रत्येक जणांचं असतं की बाबा ट्रेकिंग ही एक हॉबी असते, तशी माझी पण होती. आणि त्यानुसार मी बरेचसे किल्ले फिरलो, आणि एकंदरीत मला आठवतं मी 60 ते 70 किल्ले फिरलो असेल. आणि त्याहून जास्त फिरायचे होते, पण हळूहळू कामाचा व्याप वाढत गेला. आणि त्यानुसार मग जे काही किल्ले पाहिलेत त्या प्रत्येक किल्ल्यावरून असं केलं आम्ही की छोट्या छोट्या गोष्टी आणत गेलो. आपल्याला लंडनला एक कलेक्शन घेऊन जायचं आहे, ही आमची सुरुवात होती महाराजांना परदेशात घेऊन जाण्याची. मग कलेक्शनचं नाव होतं शिवजात असं. आणि त्या कलेक्शनसाठी मग आम्ही प्रयत्न केले, अजून जास्त उलगडा करत गेलो. जो एक्सपिरियन्स आम्ही किल्ल्यावरती घेतला त्या गोष्टींचा, आणि मग हळूहळू एक एक गोष्टी त्यातल्या काढत गेलो. मग काही गोष्टी रेफरन्स घेत गेलो, एक एक रेफरन्स आम्हाला भेटत गेले. मग बऱ्याच व्यक्तींना आम्ही भेटलो. जेव्हा हे कलेक्शन रेडी करायचं होतं त्यात टाइम आम्ही बऱ्याच मोठमोठ्या दिग्गजांना भेटलो, की ज्यांना महाराजांबद्दल माहिती होती, आणि त्यांच्याकडून ती माहिती घेत घेत आम्ही हे कलेक्शन रेडी केलं. फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा लंडनला गेलो तर शिवजात असे नावाचं कलेक्शन घेऊन गेलो, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना आम्ही प्रॉपर रिप्रेझेंट करत होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा रिप्रेझेंट करायचं तर त्यांची माहिती तेवढी गोळा करणं आम्हाला भाग होतं, म्हणून त्यासाठी आम्ही एवढा हा खटाटोप केला होता. ओके. सेकंड इयरला आम्ही छत्रपती संभाजी महाराजांना घेऊन गेलो. बरं. आणि आता या वर्षी आम्हाला अजून डिसाईड नाही आहे की काय नाही, पण आमचं डोक्यात आता आहे की डिझायनर टीम आमची जी बसली आहे ती, त्यांचं काम चालू आहे की कुठलं कलेक्शन या वर्षी आपण घेऊन जाऊ शकतो. बरं. आत्तापर्यंत जो तुम्ही दरवाजा बघितला एंट्रीला, तो दरवाजा अराउंड आहे 27 फूट उंच आहे, आणि त्याचा जो मेन एंट्रन्स आहे तो 3.5 फुटाचा आहे. बट तो एवढा मोठा दरवाजा करून त्याची एंट्री एवढी छोटी ठेवण्याचं रिझन असं होतं की जगदीश्वराचं मंदिर जर तुम्ही बघताय तर जगदीश्वराच्या मंदिरात पण तुम्ही एंटर जेव्हा करता तेव्हा एंटर छोटा आहे, पण आतमध्ये गेल्यानंतर गाभा भरपूर मोठा आहे. त्याचाच आपण एक सारांश घ्यायचा प्रयत्न केला, आणि तसं आपण प्लॅन केलं होतं की दरवाजा बाहेरून बघताना मोठा वाटला पाहिजे, आणि जेव्हा एंटर करतो प्रत्येक व्यक्ती हा वाकूनच आतमध्ये आला पाहिजे, जेणेकरून समोर ठेवलेली जशी जगदीश्वराच्या मंदिरात पिंड आहे तशी इथं समोर आहे महाराजांची मूर्ती. तर प्रत्येक व्यक्ती जेव्हा वाकून येतोय आणि समोर जेव्हा महाराजांना बघतो तर त्याला ती प्रसन्नता एकदम अचानक लाभली पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा एवढा मोठा डोर आणि त्याची एवढी छोटी एंट्री केली.
सो हे सगळं खूप भारी आहे, म्हणजे एंट्रन्स म्हणशील किंवा तर महाराजांची मूर्ती म्हणशील सगळंच, हा म्हणजे खूप भारी आहे. पण आतमध्ये आल्यानंतर पण छोट्या छोट्या एलिमेंट आहेत जे अगदी म्हणजे एखाद्या राजवाड्यात आल्यासारखं फील देतात. तर मग हा इंटिरियर कोणी केला आणि कसं काय हा कॉन्सेप्ट सुचला? इंटिरियर असं कोणी नाही आहे ज्याने इंटिरियर केलं आहे असं. आम्ही ज्या वेळेस प्लॅन केलं होतं आम्हाला स्टोअर आपलं बनवायचं आणि जिथं आपलं स्वतःचं स्टोअर असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला. सो आपलं स्वतःची गोष्ट कधी वाटते? जेव्हा आपण स्वतः त्यामध्ये उतरून त्या गोष्टी करतो, दॅट टाइम आपल्याला ते स्वतःचं वाटतं. राईट. सो तुम्ही जेव्हा येताना स्टाफ बघितला असेल, हा स्टाफ पण सगळा जो आहे तो फॅशन डिझायनर्स आहेत, काही त्याच्यामध्ये आर्टिस्ट आहेत. आणि हे स्टोअर अराउंड 7,000 square feet होतं. आम्ही ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस प्रथम इथं आली महाराजांची मूर्ती, महाराजांची मूर्ती आणि दोन मावळे, या दोन गोष्टी आल्या. नंतर या स्टोअरचं काम चालू झालं आणि काम करता करता ज्यावेळेस इंटरव्ह्यूज घेतले होते की बाबा 3 महिन्यानंतर स्टोअर पूर्ण होतोय, सो तुम्हाला जॉईनिंग करायचं असं म्हणून आपण त्यांना इंटरव्ह्यूज घेतले होते. त्या इंटरव्ह्यूजमध्ये त्यांना एकदा बोलवलं, त्यांना दाखवलं की इथं स्टोअर तुमचं होणार आहे. सो त्यांच्याकडून आपल्याला असं आलं होतं की आम्हाला पण याच्यात इन व्हायचं की जेणेकरून आम्हाला पण यासाठी काम करायचं डिझायनिंग. मग त्या डिझायनिंग टीममध्ये सगळ्यांनी इथं बसून सगळ्यांनी पेंटिंग करून, आपण कुठे वॉलपेपर युज केलेलं नाही आहे, आपण फक्त त्यांना सपोर्ट दिला होता तो कार्पेंटर्स आणि फॅब्रिकेशन्स. ओके. बाकी सगळं या मुलींनी केलेलं आहे. गायडन्स, हा ऑफकोर्स गायडन्स आमचा होता, जे दीपक सरांचा होता, माझा होता किंवा अजून मागचे काही जण होते सिनियर, त्यांचा गायडन्स होता. बट जे काही काम केलंय, जे काही मेहनत केली सगळी या मुलींनी केलेली आहे आणि एवढं अतिशय एवढं काम केलंय त्यांनी त्याच्यावरती की छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी बघितल्या. म्हणजे तुम्ही जर एंटर केलं तर तुम्हाला सेक्शन फक्त 1,000-1,500 square feet आपला जो आहे तो आहे महाराजांचा सेक्शन, जिथं आपण पूर्ण महाराजांसाठी तो हे केलेला आहे. त्याच्या बाजूला ज्या स्टॅच्यूज आपण हे करतोय, लोकांना इकडे स्टॅच्यूज भेटतात त्या स्टॅच्यूज आपण तिकडे ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही थोडं पुढे आलात की तुम्हाला एक वेगळी थीम दिसेल, ती आहे जंगल थीम. जंगल थीम अशी आहे की तिकडे आपण इंडो वेस्टर्न पॅटर्न ठेवतोय आणि तिथं पूर्ण त्यांनी हँड पेंटिंग केलेलं आहे. मग त्याच्यावरचे मोर असतील, त्याच्यावरचे पिकॉक असतील, हे सगळ्या गोष्टी त्यांनी एकंदरीत त्यांनी सगळ्यांनी हँडपेंट करून घेतलेल्या आहे. तिथून जसं तुम्ही पुढे येत आहे तर तुम्हाला आपलं प्रीमियम सेक्शन दिसतंय. प्रीमियम सेक्शनमध्ये 2 parts केलेले आहेत, एक आहे मेन्सचा आणि काही वुमेन्सचा. तर आत्ता वेडिंगसाठी जे सध्या जास्त आहे तर तसे प्रत्येक जणाला असं आहे की मला एकदा तरी तष्टचे ड्रेसेस घालायचे, हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. आणि आमचा हाच एक मानस आहे की आम्हाला प्रत्येकाच्या घरात तष्ट पोहोचलं पाहिजे. सो आपण जेव्हा आता स्टार्ट, आपण रेंजवाईज पण आपण सगळ्यांना सोयीस्कर आहोत, डिझाईनवाईज सगळ्यांना सोयीस्कर आहोत आणि पुण्यातलं एकमेव डिझायनर हाऊस आहे की जिथे या प्रकारचा एम्बियन्स तुम्हाला भेटेल. आपण स्टोअर हा प्रकारच ठेवलेला नाही आहे, आपण एक बुटीक कन्सेप्टमध्ये आलो आणि त्यानुसार आपण स्टार्ट केलं. आपल्या मागं जेव्हा बघता तुम्ही, आपल्या मागं जे झाड दिसते, या स्टोअरच्या ओपनिंगसाठी आम्ही खंडेरायाला अभिषेक करायला गेलो होतो जेजुरीला. ओके. आणि दॅट टाइम आम्ही जेजुरीला जो अभिषेक केला त्या अभिषेकाचा अंश आम्ही इकडे घेऊन आलो आणि त्या झाडाच्या खाली हे केला होता. आणि तिथं तो नंदी पण त्यासाठीच ठेवलेला आहे की नंदी हे खंडेरायाचं एक प्रतीक म्हणून आम्ही तो नंदी ठेवलेला आहे. सो या गोष्टी सगळ्या जुळून आल्या आणि त्याच जुळता आमचं स्टोअर नावारूपाला आलं असं मला सांगता येईल. वा, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण इतकं विचार करून केल्या गेल्या आहेत, म्हणजे हे खूप भारी आहे. बरं, आता आपण येऊयात महाराजांच्या पोशाखाबद्दल. तर ते असं कधी सुचलं की असं काहीतरी आपण, कारण की बघतो आपण लग्नामध्ये शेरवानी वापरली जाते, परत एक वेगळ्या पद्धतीचा कुर्ता पायजामा वापरला जातो, साड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या नेसल्या जातात, पण मग अशा अटायरमध्ये म्हणजे लग्नासाठी जर राजेशाही थाटात तुम्हाला लग्न करायचं आहे तर तेव्हा तुमचं जे आउटफिट आहे ते महाराजांकडनं इन्स्पायर झालेलंच का असावं असं तुम्हाला वाटलं? आपण ज्यावेळेस वेडिंग बघतो ना तर बरेचशा आता प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये कसं आहे की कुणी राजपूत आहे, त्याच्यानंतर कुणी जाट आहे, कुणी पंजाबी आहे, तर त्यांचे त्यांचे फॉर्म्स ठरलेले आहेत. महाराष्ट्रीयन एकमेव असं होतं की ज्याच्यामध्ये फक्त नऊवारी आणि धोतर वगैरे म्हटलं तरच महाराष्ट्रीयन ड्रेसिंग असं म्हणायला म्हटलं जायचं. पण आम्हाला असं होतं की जेव्हा आता एवढं मोठं लक्झरीज आपण वेडिंग करतोय, म्हणजे आत्ता जी मराठी माणसं आहेत ती पण आता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती अशा आहेत की रॉयल वेडिंग करतायत आता, तर ते रॉयल वेडिंग करत असताना त्यांना ड्रेसिंग पण तसंच हवं आहे. हे आमच्यावरून बरेचदा आलं की आम्हाला तसं काहीतरी ड्रेसिंग हवं आहे. आणि महाराजांना घेण्याचं सुद्धा म्हणजे प्रत्येक मराठी माणसाची इच्छा असते की माझ्या एवढ्या मोठ्या आयुष्यातल्या सगळ्यात मेन जी गोष्ट आहे माझी, त्या दिवशी मला महाराजांचा आशीर्वाद माझ्या लाभावा आणि मला काहीतरी माझं त्या ह्याच्याने असं. बरेच आपण बघतो की शिवविवाह करतात, बरेच जण असतात की शिवविवाह पण करतात, म्हणजे आपण जसं मंगळसूत्र घालून करतो तसं ते राजमुद्रा वगैरे घालून लग्न करतात. हे आमच्यात पण बरेच जणांनी केलेले आहेत. सो दॅट टाइम आम्ही विचार केला की महाराजांना कुठेतरी इन्कॉर्पोरेट करू शकतो आपण लक्झरी वेडिंग सेक्शनमध्ये
आणि मग ते कसं करायचं की जेणेकरून इतरांच्या भावना पण दुखावल्या नाही गेल्या पाहिजेत, की जेणे मी जर आता एखाद्या महाराजांचं काहीतरी यूज करतोय आणि 10,000 भावना दुखवून ते करतोय तर मला ते नाही हे होणार. बरोबर. सो आपण प्लॅन केला आणि बरेच दिवसानंतर आपण कलेक्शन लॉन्च केलं शिवजात असते नावाचं. वेडिंगसाठी स्पेशल ते कलेक्शन आपण केलं होतं आणि त्याच्यामध्ये एंगेजमेंट हा सेक्शन जो होता त्या सेक्शनमध्ये आपण ते लॉन्च केलं. त्याच्यामध्ये आपण ते करत असताना बऱ्याचशा किल्ल्यांवरचे जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे जसं रायगडावरची मेघडंबरी आहे, त्याच्यानंतर महाराजांचे जे काही आत्तापर्यंत आपल्याला फॉर्म्स बघायला भेटतात, गुगलवरती कुठेही सर्च करा तुम्हाला भरपूर फोटो भेटतील, पण त्यातील ते फॉर्म हे 12 ते 13 फॉर्म भेटतील. म्हणजे एक तर समोर बसलेले असतील, एक साईड फेसने असतील, उभे असतील, तर असे वेगवेगळे जे 12 फॉर्म्स आहेत ते 12 फॉर्म्स आम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केले. जसं की आपण फॉर्मल ड्रेस म्हणतो, जसं टक्सिडो वगैरे जरी घातला त्या शर्टच्या आतमध्ये शर्टवरच्या कॉलरवरती तुम्हाला महाराजांची सिग्नेचर दिसते. लांबून व्यक्ती विचारतो की अरे हे काय आहे, आणि असाच अनुभव आमच्या गेस्टना आला. आम्ही जे आपले कस्टमर्स आहेत त्यांना कस्टमर नाही आम्ही गेस्ट म्हणतो. सो त्या गेस्टना असाच अनुभव आला की मला लोकांनी येऊन विचारलं अरे हे काय आहे, तुझ्या कॉलरमध्ये काय लिहिले असतो. आणि तसं एक एक कलेक्शन वाढवत गेलं, मग शर्टमध्ये आलो, मग नवाबीमध्ये आलो, मग शेरवानीमध्ये आलो. शेरवानीमध्ये असं आलं की शेरवानीच्या बॅकवरती आपण भली मोठी अशी मेघडंबरी घेतली, जी आजपर्यंत कुणी विचारही नव्हती गेला की मेघडंबरी आपल्या ड्रेसिंगवर पण येऊ शकते. आणि तसंच मग जेव्हा मुलींचे आउटफिट झाले मग त्याच्यात काय करायचं, तर आपण किल्ल्यांचे जे आपले सिलआउट्स आहेत, सिलआउट्स आपण लेहंग्यावरती घेत गेलो, फोर्ट्सचे सिलआउट्स आपण लेहंग्यावरती घेत गेलो. पण अजून तसा हवा तसा मुलींमध्ये अजून हे नाही झालेला तो विषय, बट बॉईजनी तो विषय भरपूर हे केला आणि बॉईजनी भरपूर ऍक्सेप्ट केलं की महाराजांचं आम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये आता मिळतं. आधी आपण म्हणजे टिपिकल फक्त होते की भगवा कलरचा शर्ट असला पाहिजे, भगव्या कलरचा टी शर्ट असला पाहिजे, तो कुठेतरी बॅरामीटर आम्ही तोडण्याचा प्रयत्न केला. वा, म्हणजे कॉन्सेप्ट खूप चांगली. एकंदरीत सगळ्या यंगस्टर्समध्ये आणि प्रत्येक मराठी माणसामध्ये महाराज कायम कायम स्वरूपी त्यांच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये ते प्रेझेंट असावेत, त्याचा एक छोटा प्रयत्न हा आहे, पण तो माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातोय. बरं, मला आणखीन एक आउट ऑफ क्युरिओसिटी हा प्रश्न विचारायचा आहे की तुझ्याकडे कोणतं असं कलेक्शन आहे जे खूप जास्त ट्रेंडी आहे आणि कायम जे इथे व्हिजिट करणारे आहेत त्यांना तो आवडीचा वाटतो. आत्ता रिसेंट आपण जो पाहतोय तो मल्हार कलेक्शन म्हणून कलेक्शन आहे. आणि मल्हार कलेक्शनची हिस्ट्री अशी आहे की आपण आमच्याच जवळचं एक कपल ज्यांचा लॉकडाऊनच्या आधी जस्ट लग्न झालं आणि जस्ट लॉकडाऊन झालं, ओके, सो त्यांचा जेजुरी जाण्याचा प्रोग्राम हा थांबला. 2 वर्ष ते काही जेजुरी जाऊ शकले नाही. आता कुठे ओपन झालं मग आम्ही प्लॅन केला की चला आपण सगळे मिळून जेजुरी जाऊया, पण आता जेजुरी चाललोच आहे तर आपण काहीतरी वेगळं घेऊन जाऊया, म्हणून मग ते मल्हार कलेक्शन आम्ही लॉन्च केलं आणि ते कलेक्शन घेऊन आम्ही जेजुरीला गेलो. आणि आज तुम्ही बघाल, तुम्ही सगळ्या सोशल साईट्सवर बघा, मल्हार कलेक्शन हे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. म्हणजे माझ्याकडे जे येतात ते प्रत्येकजण विधीसाठी यूज करतंय, कुणी जेजुरीला जायचंय म्हणूनच यूज करतंय, कुणी तोच आउटफिट विधीसाठी करतंय, तर कुणी घरातून निघताना करतंय. तर त्याच्यामध्ये मुली आपण मुलीला दिली होती ती नऊवारी दिली होती आणि मुलाला जो होता तो अंगरखा पॅटर्न आपण दिला होता ज्याच्यावरती मल्हार टोपी होती, तो तुम्ही साईडला इथं बघू शकता हा लावलेला आहे तो आउटफिट. सो आत्ता सध्या हा ट्रेंडिंग आउटफिट आहे आपल्याकडे. राईट. सो माझ्या मते जेवढे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आत्ता दिली आहे त्यावरनं एक लक्षात आलं आहे की सगळे मराठमोळे एलिमेंट्स तू कपड्यांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझी टीम तो प्रयत्न करते. सो मला आणखीन एक गोष्ट असं सांगावीशी वाटते की मगाशी रवीसोबत गप्पा मारताना एक गोष्ट कळली आहे की 19 फेब्रुवारीला एक गोष्ट लॉन्च होतीये, तर माझ्या मते त्याची माहिती तू स्वतःहून प्रेक्षकांना द्यावीस. जसं महाराजांचा राज्याभिषेक होत होता दॅट टाइम रयतेच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकजण त्यांच्या परीने काही ना काही हातभार लावण्याचा प्रयत्न करत होता, त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आता इतिहास घडतोय आणि महाराजांचा पोशाख पुन्हा एकदा पंचधातूमध्ये साकारतोय. तर त्यासाठी आम्ही आत्ता सगळ्यांकडून आम्हाला आलेली मदत आणि आमच्या स्वतःची आम्ही केलेली मदत हे एकत्र करून पंचधातूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पोशाख आम्ही तुमच्यासमोर 19 तारखेला लॉन्च करतोय. 25 तारखेला तो सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध होईल पुण्यामध्ये या स्टोअरमध्ये. नंतर आम्ही याची महाराष्ट्र टूर करणार आहोत, तो प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये त्यांना बघायला भेटेल. 2 दिवस आम्ही त्यांना पाहण्यासाठी ठेवणार आहोत आणि अखेर हा जो पोशाख असणार आहे हा लंडनच्या मध्यवर्ती शहरामध्ये सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. कमाल आहे, म्हणजे हे खरंच प्रत्येक मराठी माणसासाठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे की आपल्याला महाराजांचे कपडे अगदी म्हणजे त्याच्यावरती जरी काम करून पंचधातूंचा वापर करून जरी काम करून त्या पोशाखाला क्रिएट करण्यासाठी 6 पेक्षा जास्त महिने लागलेत, तर असं सगळं क्रिएटिव्ह गोष्टी जर पाहायला मिळत असतील तर आपल्यापैकी प्रत्येक जण जाऊन ते नक्कीच बघणार आहे. तर रवी, तुला आणि तुझ्या पूर्ण टीमला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्याकडून. धन्यवाद. आणि मी सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण देतो की येत्या 25 तारखेला या पुण्यात
आणि त्या पोशाखाचा फर्स्ट लुक तुम्हाला बघायला भेटतोय. आणि मला वाटतं मराठी माणसासाठी हा खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या राजांचा एक पोशाख पुन्हा एकदा साकारतोय आणि तोही पंचधातूंमध्ये साकारतोय आणि त्या पंचधातूंमध्ये ते सगळ्यांनी दिलेले आहे. सो तो कुणा फक्त माझा नाही आहे तो पोशाख, तर तो पूर्ण सगळ्यां ज्यांनी ज्यांनी त्याला हातभार लावला त्या सगळ्यांचा आहे. आणि किंबहुना प्रत्येक मराठी माणसाचा तो पोशाख असणार आहे आणि मी तो त्यासाठी लोकार्पण करणार आहे 25 तारखेला. तर नक्कीच तष्ट परिवार तुम्हाला पूर्ण आग्रहाचे निमंत्रण करत आहे की या आणि त्या पोशाखाचा आनंद घ्या. तर रवीने जसं सांगितलं तर तुम्ही सुद्धा एक्साइटेड नक्कीच असणार आहात, बरोबर? तर मग अशा पद्धतीने आपण रवीसोबत तर खूप छान गप्पा मारलेल्या आहेत आणि आपल्याला रवीने खूप महत्त्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे. सो इन केस जर तुम्ही प्लॅन करताय की तुम्हाला महाराजांचे काही पोशाखातले काही एलिमेंट्स तुम्हाला तुमच्या वॉर्ड्रोबमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत, तर तष्ट इज वन स्टॉप सोल्युशन. तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि रवी आणि त्याची पूर्ण टीम इथे तुम्हाला मदतीसाठी हजर आहे. तर अशा पद्धतीने आजचा आपला इंटरव्ह्यू आणि हा व्हिडिओ कम्स टू अन एंड. पण जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आमच्या व्हिडिओच्या खालती लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला अजून अशा कोणत्या विषयांबद्दलची माहिती जाणून घ्यायला आवडेल, कोणते विषय आम्ही कव्हर करावेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते आम्हाला नक्की सांगा. सोबतच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, खूप जास्त शेअर करा, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा की प्रत्येक मराठी माणसाला माहीत असणारी आणि महत्त्वाची माहिती आहे असं मला पर्सनली वाटतं. त्यामुळे ते मात्र नक्की करा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.